बाद इस साल शहर में गरबे की धूम मची हुई है। वहीं नागपुर के झिंगाबाई टाकली परिसर में संस्कार फाउंडेशन द्वारा राज गरबा का आयोजन किया गया, जिसका बड़ी संख्या में महिलाओं ने आनंद लिया। नृत्यसम राज गरबा द्वारा गरबा नाइट्स के आयोजन का यह सीजन 3 है। हर साल गरबा प्रेमियों के लिए नागपुर के झिंगाबाई टाकली परिसर में गरबा का आयोजन किया जाता है, जिसके लिए एक महीने पहले से ही नृत्यसम राज गरबा द्वारा गरबा प्रेमियों को प्रशिक्षण दिया जाता है। ऐसी जानकारी आयोजक नितिन कोहले ने दी। 2019 पासून गरब्याचा कार्यक्रम आयोजित करत आहे। मागील 2 वर्ष आपल्याकडे कोरोनाचा काळ असल्यामुळे मला गरबा करता आला नाही, तरी पण मी 100 मुलींमध्ये 16 जे काही ना हो हॉलमध्ये मी गरबा केलेला आहे आणि या गरब्यामध्ये मला चांगली प्रतिसाद मिळालेला आहे पूर्ण टाकली युनिव्हर्सिटीकडून। आणि या गरब्यामध्ये मला स्पेशल जे मला मदत किंवा जे काही म्हणाल तुम्ही, त्यामध्ये माझे नितीनभाऊ कोहळे आणि सुभाषभाऊ मनमोडे यांचं सहकार्य मला खूप लागते। आणि सर्वात मोठं सहकार्य म्हणजे आपले स्थानिक आमदार जे असतात विकासभाऊ ठाकरे यांचं पण सुद्धा खूप सहकार्य असतो। आणि माझ्यासोबत जे माझे आहे एक हिमांशु सालबर्टे आणि हर्षद गुहिया हे माझे 2 माझ्या ऑर्गनाईजमध्ये असतात आणि आम्ही छान कार्यक्रम करतो। आणि आजच्या तारखेमध्ये माझ्याजवळ 400 जवळजवळ मुली आहेत या गरब्यामध्ये आणि समोर जाऊन असाच गरबा माझा चांगला होईल अशी मी सर्व टाकळीवासियांकडून माझ्या मोठ्या भावांकडून मी अपेक्षा करतो। वही नृत्यसम राज गरबा के हिमांशु सालबर्डे ने गरबा के आयोजन और प्रशिक्षण के बारे में जानकारी दी। नमस्कार मंडळी, BCN न्यूज चैनल तर्फे माझ्या सगळ्या मंडळींना नमस्कार। मी हिमांशु अशोकराव सालबर्डे, नृत्यसम राज गरबा 2022 हा आम्ही ऑर्गनाइज करत असतो। मागील आम्ही 3 वर्षापासून हा ऑर्गनाइज करत आहोत आणि आमचा पूर्ण झिंगाबाई टाकळी गोधनीमधले लोक आपले सगळे प्रेशानी त्यांच्याकडे जे काही दुःख निवारून आमच्याकडे येतात आणि नवरात्रीचे जे 9 दिवस असतात ते छान असे सेलिब्रेट करतात आमच्यासोबत, आनंदाने ते नाचतात, गरबा खेळतात आणि एन्जॉय करतात। आमच्या या कार्यक्रमाला सपोर्ट असतो, आमचा हा जो कार्यक्रम असतो याच्यामध्ये सगळ्यांची साथ असते। माननीय श्री मानमोरे साहेब आणि आमचे नितीन भाऊजी कोहळे सर आणि आमचे बाकी जे अतिथी लोक आहेत त्यांच्या सहयोगाने आणि त्यांच्या सपोर्टने आम्ही हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या पंजी टाकळीमध्ये करत असतो। आणि अशा प्रकारे आम्ही सगळे मिळून आमची ही जी फॅमिली आहे ही सेलिब्रेट नवरात्री करत असतो। इस आयोजन में झिंगाबाई टाकली के सामाजिक कार्यकर्ता सुभाष मानमोड़े का सबसे बड़ा सहयोग रहा। प्रतिवर्ष परिसर के लोगों को नवरात्रि उत्सव में शामिल होने के लिए उनके द्वारा ऐसे आयोजन किए जाते हैं, ऐसी जानकारी उन्होंने दी। मैं सुभाष मानमोड़े या परिसर एक सामाजिक कार्यकर्ता है। अशा प्रकार के नवर्र मधे गरबा जी इवेंट होता आम लोग खूब खुशी है कि इतने मुल मुली एक महीनपासन य गरब्या प्रैक्टिस करता आणि अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्हा लोकांना पुढाकार घ्यावा लागतो। आम्ही झिंगाबाई टाकळीवासियांचा खूप खूप आभारी आहे आणि इथल्या खास करून महिला या गरब्यासाठी इतके उत्साहात असतात की एक महिन्यापासून ते लोक प्रॅक्टिस करत असतात आणि एक महिन्याच्या प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना असा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून देतो आणि हे जे 9 दिवसाचा जो इव्हेंट होतो आणि या परिसरामध्ये एक भव्य दिव्य वातावरण असं तयार होते, त्यासाठी मी या सर्व महिलांचा खूप खूप आभारी आहे। आणि आमचे या झिंगाबाई टाकीतले सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ कोहळे, नितीनजी कहिले, हे सर्व लोक नेहमी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मदत करत असतात। मी सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद। नागपुर से NBCN न्यूज के लिए एकता गहिरवार की रिपोर्ट।